काय रे कृष्णा, आशा उठली नाही तिची? आता मध्यान रात्र सुरू झाली असेल. जागेपणापेक्षा झोपण्यातच तिचा अधिक वेळ. आणि जागी असते तेव्हा डोळे मोठे मोठे करून कुठेतरी पाहत असतील ना. स्वप्नाचं डोळे असते. स्वप्नारू राजकन्याच आहे ती. कृष्णा अरे उठवताय ना? नको दादा. का रे? रात्रभर जागल्या आहेत त्या. झोपू द्या त्यांना. झोपू द्या का? 8 वाजून गेले. उद्या सासरी गेल्यावर? त्यांच्या भाग्यानं त्यांना सासर ही तसंच मिळत. आईची जागा सासू भरून काढी. घ्या ना दादा. असं दे असं दे. बर बिस्किट घेऊन येतो. हा प्रकाश, आमची आई मारली आणि जाताना या म्हाताऱ्याजवळ आपली माया ठेवून गेली. विलक्षण काळजी करतो आम्हा दोघांची. त्याला दुसरं कोणी नाही वाटत. त्याचं सबंध आयुष्य गेलं या घरात आम्हाला कडी खांद्यावर खेळवण्यात. असाच एकटा जीव सदाशिव. ताईसाहेब उठल्या ती बरं का दादासाहेब? ताईसाहेब उठल्या ती. आंघोळ देखील झाली त्यांची. असं? छान छान. अरे मग बोलू की त्याला खाली चहा? वय वय बनावतो बनावतो. ताईसाहेब अहो ताईसाहेब आले आले. काय ग, किती वेळ झोपायचं? सुरू अशी दिसते. अरे मी केव्हाच उठले, माझी आंघोळ सुद्धा झाली की ते दिसत आहे. म्हणजे मोकळे केस यांना छान दिसतात नाही? काय नाही काय नाही. असं असं आलं लक्षात आलं लक्षात. अय्या मी विसरलीच की. काय ना? अरे ट्रीपला जायचं ते. ही बघ भूताळ आली ना. आणि माझी अजून काही तयारी झाली नाही. ए कृष्णा कृष्णा लवकर बॅग भर ना. अशावर कपडे बदलायला गेली आहे. या ना या या. अय्या प्रकाश, काल रात्रभर तुमचा मुक्काम इथंच होता वाटतं. हो ना. त्यात काय आश्चर्य सापडेल? शंकर कैलासात राहतो, विष्णू समुद्रात झोपतो. प्राचीन काळापासून बायकांचं माहेरघर पुरुषांना प्रिय आहे. आम्हाला माहित नव्हतं हे. असं त्याबद्दल कधीच बोलली नाही. तिला माहित आहे, मीच ठरवलं. बरं झालं आता अचानक चिडवायला. अरे तुम्ही सगळे जाणार कुठे? अहो तुम्ही पण येणार आहात ना महाबळेश्वरला? नाही, कालच ठरवलं होतं ट्रीपला जायचं. हा असं मला माहित नाही, नाहीतर रजा काढली असती. मी तुम्हाला सांगायचं विसरलो होते. लग्न झालं नाही तोहरे असं. मग लग्न झाल्यावर काय काय विसरलं कोण जाणे. काय आमच्या चहा बी काय आहे का? नाही आपल्याला फार भूक लागली म्हणा. यांची म्हणजे? अगं यांची ही म्हणजे आशा. आशा म्हणजे यांची आकांक्षा. अरे आशा म्हणजे आशा आगाचे. आता आशा आगाचे आणि मग आशा प्रकाश इनामदार. आशा प्रकाश इनामदार. आशा प्रकाश इनामदार. अहो प्रकाश बोलव तुमच्या भावी महाराणीला. म्हटलं जेवणाची वेळ झाली, एकटीच कसला जल विहार करते? प्रीतीच्या गाण्याने
पाण्याचं गुलाब पाणी होईल आशा आशा